पण संभाजीनगरला 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे, ती सभा होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या कारणाखाली त्या सभेला परवानगी मिळू नये, कायदा सुव्यवस्थेचं कारण द्यायचं की वातावरण तणावपूर्ण आहे, भडका उडू शकतो, हे कारण पुढे करून सभेला परवानगी नाकारायची, सभा होऊ द्यायची नाही, हे कारस्थान। सभा होणार, महाविकास आघाडीची सभा होणार आणि आघाडीचे सर्व नेते सभेला उपस्थित। गृहमंत्र्यांचं अस्तित्व दिसत नाही, गृहमंत्र्यांचं अस्तित्व फक्त विरोधकांवरती खोटे खटले दाखल करण्याचे आदेश देण्यात पत्र तेही सध्या मुख्यमंत्री देत आहेत, जे विरोधी पक्षाचे प्रमुख लोक आहेत आजही त्यांच्यावरती खोट्या कारवाई करणं, खोटे खटले करणं, जुन्या काही प्रकरणांना नवीन खटले दाखल करणं, या राज्यामध्ये असं कधी झालं नव्हतं। लक्षात ठेवा, डाव उलटा पडला तर उद्या आम्ही सत्तेवर येऊ आणि तेव्हा तुम्हाला याची सगळी उत्तरं द्यावी लागतील, खास करून पोलिसांना।